काय अडसर अडसर का अडसर अडसर आशा करतो तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि ईश्वराची हीच प्रार्थना की देव सगळ्यांना छान आरोग्य देव, आनंदी ठेव, समाधानी ठेव, छान असत ठेव. तर आता वेळ आहे रात्रीची आणि किती वाजले असतील? 11 वाजले असतील. तर 11 वाजलेले आहेत आणि यायला झालेला आहे नेहमीप्रमाणे उशीर. आणि हल्ली तर काय लिमिटच ब्रेक झालंय, यायला 11 वाजतात. किती जरी ठरवलं तरी यायला मला 11 वाजतात. तर आता मी भाकरी आणि भाजी घेऊन गेलेले आणि लोणू भात आमटी घेऊन आलेली. तर मस्त आहे बघा, दुपारी जाताना भेंडीची आपली रेग्युलर भाजी केलेली. तर आता भात शिल्लक आहे, भाकरी पण आहे, पण होडावडी तर काय भाकरी खाणार नाही. मग आता नवऱ्याने 4 तास व्यवस्थित खाल्ले पाहिजेत म्हणून त्यांच्या आवडीचे. तर मी आता ते याला आम्ही नळ्या म्हणतो, फुकण्या नळ्या, आणि शिशियाला चिरोटी म्हणतात. तर हे मी फ्राय करणार आहे. बॉब्या पण म्हणतात याला. तर तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून सांगा. अहो काय करताय? द्या की शहाळा जरा. हो करता करताच दे द्या. तुम्ही काय करताय? कढई ठेवलेली आहे आणि काय नाही, तुला नाही बोलवलं. तर हे बघा टिफिन जुगरून गेलेले. तर अशु टिफिन बॅग घेऊन आले की मी मग बरोबर माझं टायमिंग होतं मेडिकलला जायचं, मग मी जाताना टिफिन बॅग घेऊन जाते. आणि असतो मला बघा तो लोणू आमटी घेऊन आलेली मस्त अळवणीची, पण त्यात मीठ थोडं कमी होतं कारण काही काही तिने बनवून आणलेली. मग बाजूलाच किराणाचं दुकान आहे, तिथून मीठ पिशवी आणली. तर ती मेडिकलमध्ये ही पण असेच पडून आहे. घरी घेऊन आलेले आहेत. तर सगळ्यांचं नाईट रुटीन वेगळं असतं. आमचं लेट नाईट रुटीन म्हणतात ना, असं सुरू होतं बघा. तर लोक जेवण अर्धी झोप घेतलेली असते, तर जेवण बाकी तयार होतं हे बघा. पण शशीना देखील सवय झालेली आहे की उशिरा जेवायचं, आणि मी आल्याशिवाय ते मग नाहीतरी जेवण आहे स्वतः घेऊन जेवूया असं काहीच नाही. त्यामुळे काय आशिष इथे काय चिकट चिकट सांडले रे हे? इथे तुम्ही माझे एक्सप्रेशन बघू शकताय. मी आशूला ओरडत होते कारण इथे दिवसभर कामाने इतका कंटाळा आलेला असतो आणि दुपारी जाताना देखील मी आवरून जाते सगळं. तर हे शहाळ वगैरे पिऊन किंवा कलिंगड कापलं होतं तर त्यामुळे ओटा पूर्ण चिकट झालेला. तर कितीही घाई असू दे, मी ओटा अगदी स्वच्छ करून जाते आणि आल्यानंतर पुन्हा सगळं घाण पडल्यानंतर पसारा असेल तर खूप कंटाळा येतो, नको वाटतं. तर तेच त्याला मी ओरडत होते. आणि ते बघा आशूने केलेलं आहे नवीन हेअरकट, तर खूपच शॉर्ट हेअर झालेत त्याचे. तर नवऱ्याने आणलेलं शहाळ, तर हे बघा कोकणात तरी अगदी म्हणजे सगळ्यांकडे असं तिथे तरी विकत. किती रुपयाला आणलं शशी? काय हो अडसर अडसर का अडसर मी शहाळच म्हणतो. शहाळ तर राहू दे, टेंडर कोकण आहे. अडसर तर गव्हर्न माझ्या अडसर आणल्या नका एनर्जी होच्यासाठी. दिवसभर काम करून थकतय ना मी त्यामुळे. आणि आता गव्हाच्या जेवणाची तयारी, पोटाची तयारी. तर जेवण आहे पण घेऊन जेवावं, लवकर एखाद्या वेळेस जेवावं असं अजिबात नाही. किती पण उशीर त्यांना सवयच झाले, जेवण तयार झालं असेल तर अजिबात जेवत नाहीत ते. तर आता काय करणार, पर्याय नाहीये. तर कधी कधी या गोष्टीचा रागही येतो की स्त्रियांना सगळ्या गोष्टी का सगळ्या ॲडजस्ट कराव्या लागतात, कोण जेवलंय कोण नाही, नवरा बाबा उपाशी आहे का. तसं नवऱ्याने देखील बायकांची काळजी केली पाहिजे. बायको ज्यावेळेस घरी उशिरा येते तर तू जेवलीस का, किंवा तुला जेवण जात नाही आहे तर वेगळं काही करून देऊ का, असं नसतं. तर ह्या गोष्टींचे कधी कधी प्रश्नही पडतो, रागही येतो आणि आश्चर्य पण वाटतं. तर हे बघा इथे मी जसं सांगितलेलं तुम्हाला, सकाळी मी जी मलई असते म्हणजे साई असते ती बाहेर काढून ठेवली होती डीप फ्रीजमधली.
यामध्ये थोडंसं जे एक्स्ट्राचं दूध होतं ते चुकून पडलेलं ते काढून ठेवते. आणि आता मध्ये एक पॅन ठेवलेलं आहे पसरट, त्यामध्येच ही शाई अशी घालणार आहे आणि याचं तूप बनवून घेणार आहे. तर ही अत्यंत सोपी पद्धत आहे, यापूर्वी मी अगदी डिटेल दाखवलेलं आहे तुम्हाला. हे जरा तरी असं फिरवलं तर हे बघा गोळा असा तयारच होतो. फक्त एक विशेष गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या ज्या पण वेळेस साठवणीसाठी साई बाहेर काढतो मलाई काढतो त्यावेळेस काय करायचं ना की दूध अजिबात घालायचं नाही, होईल तितकं दूध नाही यायला पाहिजे याची काळजी घ्यायची. तर या ठिकाणी बघा नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे, तर इकडे तेल तेल गरम होतं तोपर्यंत ते काम देखील करून घेते. काय लढा त्याला पण पाहिजे ना, अरे घे खरंच एवढं नको आहे मला, मी असंच म्हटलं. आता लेखापेक्षा काय माझं महत्वाचं आहे काय. तर हे बघा दोन आडसर आणलेले आणि एक हे बघा शिरोने अगदी चाटून पुसून पिलंय पण खाल्लंय पण. आणि आता मन घालता माझ्या आडसरामध्ये. तर डब्यामधली सगळी जी साई आहे ती पॅनमध्ये अशी घालून घेते. जर तुम्हाला साईपासून अगदी झटकीपट कसं तूप करायचं सविस्तररित्या त्यापासून राहिलेली जी बेरी असते म्हणजे जी ताकद असते त्यापासून मस्त पेढे कसे बनवायचे हे मी डिटेल रेसिपी ब्लेसफूडवर देखील दाखवलेली आहे आणि या चॅनलवर देखील दाखवलेली आहे. तर नक्की जाऊन बघा तुम्ही, मला शक्य झालं तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्की लिंक देईन. तर काय करायचं की आपण साई ही लगेचच फ्रीजरमध्ये ठेवलेली त्यामुळे त्याचा अजिबात वास येत नाही. तर बघा माझं जे आडसर होतं म्हणजेच शहाळा शेशांनी माझ्यासाठी जे आणलेलं त्यामध्ये ॲक्च्युली पाणी खूप कमी निघालं कारण ते जवळपास खोबरं तयार होत आलेलं. तर अशो अगदी मालवणी मुलगा आहे त्यामुळे त्याला नारळ पाणी किंवा तिकडचे जास्तीत जास्त पदार्थ आवडतात. तर बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर कढई मी छोटी यासाठीच वापरते कारण यामध्ये तेल कमी प्रमाणात जरी असलं तरी पदार्थ चांगले तळून निघतात. तर ज्यावेळेस पण ह्या नळ्या फुकण्या बॉब्या काय पण म्हणा फ्रायम्स वगैरे फ्राय करताना तेल चांगलं आधी तापवून घ्यायचं आहे कडकडीत, त्याच्यानंतर गॅसच्याच मध्यम केली तरीही चालेल. तर या रोज रोज काही मी फ्राय करत नाही, कधीतरीच फ्राय करते कारण आशूला आणि शशींना आवडतात. मी तर टिफिन घेऊन गेलेले मेडिकलमध्ये त्यामुळे इतक्या उशिरा तर मी खाणारच नाही आहे. तर किती छान पटपट फुललेत ते बघा. तेल जर कच्चं असेल किंवा थंड असेल चांगलं तापलं नसेल आणि त्यामध्ये कोणताही तळणीचा पदार्थ घातला तर त्यामध्ये तेल शोषलं जातं आणि हे किती सुंदर फुलले ते बघू शकताय तुम्ही. तर कच्चं तेल असेल तर ते फुलत नाही अजिबात आणि कडक राहतात. तर आशूचं नेहमी मध्ये मध्ये असं असतं की मला करायला दे मला करायला दे, पण तेलाच्या बाबतीत खूप भीती वाटते. आणि जसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं भाकरी करताना तवा किती वेळा तो उलटला असता घसरत होता, तो शेकडी जुनी असल्यामुळे वरची जी जाळी आहे त्याची बोथट झाली आहे गुळगुळीत झाली आहे त्यामुळे तळणीचा पदार्थ वगैरे करत असताना खूप भीती वाटते. मला सवय झाली आहे, मी ॲडजस्ट करू शकते बॅलन्स करू शकते म्हणून आशिषला सांगितले की पुन्हा कधीतरी मोठी कढई असेल त्यावेळेस तुला करायला देईन. तरीही त्याचा हट्ट तुम्ही बघू शकताय मध्ये मध्ये, एक टाकतो मम्मा मला एकदाच दे दोनदाच दे करत. तर मुलांना संधी दिली पाहिजे पण पूर्ण आपण काळजी घेऊनच. तर जेव्हा मला असं वाटतं की नाही हे रिस्की आहे किंवा त्याच्यासाठी योग्य नाही आहे त्यावेळेस तो कितीही हट्ट करू देत मी त्या गोष्टी त्याला करायला अजिबात देत नाही. तर बघा जवळपास ताटभर म्हणता म्हणता परातभर फुकणा तळून झालेले आहेत. दुसऱ्या साईडला तूप देखील बनत आहे. तर एकसारखं लक्ष देण्याची काहीच गरज नाही आहे, फक्त गॅसच्याच मध्यम ते मंद करायची. तर हे नारळाचं पाणी आहे, थोडंसंच होतं आणि मस्त गोडसर पाणी होतं. तर भांड्याचा पसारा तुम्ही बघू शकताय, तो आता इथलं आवरलं की सगळं किचन पूर्ण आवरणार आहे. तर आता नारळाचं पाणी तरी काढून दिलेलं आहे आणि नारळाची काय अवस्था बघू शकताय तुम्ही, अक्षरशः त्याच्या चिंध्या गेलेल्या आहेत आपटून आपटून. तर मी सांगत होते की आत्ता राहू दे सकाळी बघूयात, पण त्यांचा हट्टच होता. तर ज्यावेळेस या फुकण्या नळ्या अशा असतात लहानपणीची खूप आठवण येते कारण असं पाची बोटामध्ये पाच म्हणजे 10 बोटांमध्ये 10 अशा त्या घालायच्या आणि मस्त अशा त्या म्हणजे भारी वाटायचं, ते खाताना मज्जा वाटायची. आताही कधीतरी एकटी बसले असेल आणि लोणा वगैरे असेल सोबत तर आम्ही असं कधीतरी करतो, आता कामातून वेळच मिळत नाही म्हणा, पण लहान मुलं ज्यावेळेस असं करतात तर स्वतः मला असं माझं लहानपण मी जगते असं वाटतं. तर कोणाकोणाला ही आठवण येईल किंवा लहानपणी हे कोणी कोणी केलं आहे हे नक्की कमेंट करा. आणि मला असं आहे की जवळपास सगळ्याच जणांनी केलं असेल.
खूप साऱ्या अशा लहानपणीच्या आठवणी असतात, त्यामुळे असं वाटते की कशाला मोठे झालो, लहानपणच बरं होतं. लहानपणीचे दिवस, लहानपणीच्या आठवणी. तर इकडे शशी जे नारळातलं खोबरं आहे गोवळं मलई, तर मलई तर नाही आहे ती, कारण खोबरं पूर्ण घट्ट तयार झालेलं ते, त्यामुळेच त्याच्यामध्ये पाणी कमी होतं. नाही तर शहाळा जर कोवळं असेल एकदम मलईदार तर त्यामध्ये पाणी भरपूर निघतं. तर इथे शशी खोबरं काढतात त्यातलं. आणि आता ज्या बॉब्या म्हणजे फ्रायम्स तयार झालेले आहेत, हे थोडे एका पिशवीमध्ये भरून ठेवणार, कारण एकाच वेळेस हे काय एवढे संपणार नाही, तर अशुला आणि शशीना जितके हवे तितके ते खातील. ते प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये ठेवायचे. हे जे दिसतंय तुम्हाला किती क्लिअर तूप आले, आणि याचा जो काही तळाला राहते ताकट, त्याचं स्वीट आयटम किंवा कोणत्याही भाजीमध्ये असं पनीर बिनीरच्या तरी पण घालता येते, आणि अजिबात त्याचा वास येत नाही आहे विशेष म्हणजे. तर अशो हट्ट करत होता की आत्ताच त्याला ते खोबरं खायचं होतं, पण इतक्या रात्री उशिरा खोबरं नको म्हटलं, कारण पोटात दुखणार, तो जेवलेला वगैरे होता, त्याच्यावर तो फ्रायम्स पण खाणार होता, तर सगळ्या गोष्टींचं कॉकटेल झालं तर पित्त वगैरे तयार होतं आणि हे पचनास मग जड होतं. तर ते खोबरं झाकून डब्यामध्ये ठेवणार. आणि इकडे बघा शशींसाठी जेवण वाढते, भात गरम केलेला आहे. तर यांना चपाती भाकरी काहीच नको असते, असली तरी खात नाही. तर भाकरी होती मस्त, पण त्यांना नको होती ती. तर भात होता, बटाट्याची पिवळी भाजी होती जसं मी सांगितलं, लोणी त्यांच्या घरी पोळी केलेली. तर पोळ्यांचं जेवण असलं की जितकं पण असेल थोडंफार का असेल ना, आमच्याकडे केलं तर आम्ही त्यांना देतो, त्यांच्याकडे केलं तर एखादा खास पदार्थ असेल तर इकडे येतं. तर हे एक भारी वाटतं की अजूनही जिवाळा प्रेमप्रीती आहे. तर बघा बटाट्याची भाजी वाढली, ह्यासाठी सांगितलं कारण तुम्हाला परत प्रश्न पडेल की डब्यामध्ये का भाजी ठेवली आहे तशी. आणि आमटी होती पण त्यांना आमटी नको होती, त्यामुळे मी काय केले तर मस्त कोल्हापुरी कांदा लसूणची चटणी आहे म्हणजेच कोल्हापुरी मसाला, तो घेणार आहे. आणि जे तेल होतं गरमच होतं ते तेल थोडं घालणार त्याच्यामध्ये. तर शशींना विशेष करून असं मसाला भात किंवा असं त्याच्याबरोबर पापड लोणचं भजी असं खायला आवडतो खूप. तर जेवण असलं तरी हे मग एक्स्ट्राचं काहीतरी मला करावं लागतं, नवऱ्याने चार घास जास्त खाऊ देत म्हणून. क्लिअर दाखवू देत मला हे बघा केवढं सगळं तूप तयार झालं आहे, मस्त क्लिअर तूप आहे, अजिबात हे वेस्ट केलेलं नाही आहे. आणि हे हवं तर अजून जास्त आपण करपवून म्हणजे घेऊ शकतो, पण याचा देखील वापर करायचा आहे कारण हे चांगलं आहे, अजिबात वास येत नाही आहे, त्यामुळे मी हे ठेवलेलं आहे. तर आता हे गाळून घेणार. तर चला, शशींना जेवायला वाढलेलं आहे, अश्व आणि शशी बाहेर बसलेत. आणि इडली पात्र बघा हे धुतलेलं नाही आहे, पण इडल्या काढल्यानंतर किती क्लिअर आहे ते आणि स्वच्छ आहे, घासताना अजिबात त्रास होत नाही किंवा इडलीचं पीठ जरा पण वेस्ट होत नाही. त्यामुळे सांगितलेल्या टिप्स फॉलो करून इडली नक्की ट्राय करून बघा, तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा. तूप तयार झाले, ते आता गाळणीने गाळून घेते. आणि या पद्धतीमुळे ना खूप सारा वेळ वाचतो आणि जी मलई असते अजिबात वेस्ट जात नाही. तर अगदी त्यामध्ये दही वगैरे घालून त्याचं ताक करून लोणी सेपरेट करून तसंही करता येतं, पण ताक केलं तर आमच्या जास्त कोण खायला बघत नाही ते तसंच वेस्ट होतं, त्यामुळे मी हा एक शॉर्टकट पर्याय म्हणजे याचा निवड करते. आणि बघा तूप किती छान निघलेलं आहे ते. तर शशींचं जेवण झालं की जेवायला परत चालले आहेत, मध्येच का उठले मला माहीत नाही. हां जेवण झालेलं आहे त्यांचं, ते हात धुवायला आलेले. आणि त्या अशुचं काय मध्ये मध्ये सुरू असतं ते बघा, जे आईस्क्रीम मेकर होतं त्यामध्ये त्याने पाणी साठवून ठेवलेलं, कारण त्याला कधी एकदा ते करतो आहे आणि दाबकतो आहे असं झालेलं. तर आता उन्हाळा जवळ आला, त्यामुळे आता उन्हाळ्याच्या रेसिपी देखील येतील, त्यामुळे हे साचे वगैरे मी बाजूला काढून ठेवलेले. तर अशुने काय केले बघा, त्यामध्ये त्या आकाराचे आईस करून ठेवलेले आहेत. तर बघा तूप किती छान क्लिअर आलेलं आहे, मस्त साजूक घरगुती तूप. तर ज्या कोणाला वेळ नसतो त्यांच्यासाठी हा खूप उपयुक्त अशा टिप्स आहेत, रेसिपीज आहेत. तर रात्री कितीही उशिरा होऊ देत, किचनचा ओटा अगदी स्वच्छ करायचा, मी या आधी देखील सांगितलेलं आहे, कारण घरातलं वातावरण कसं असतं ना की प्रसन्न राहतं,
किचन हे जसं म्हणजे एक जवळचं आपल्या असतं ठिकाण, स्त्रियांसाठी असू दे कोणासाठी असू दे, कारण तिथे जे आपल्या पोटाची गरज असते म्हणजे जेवण बाकीच्या गोष्टी बऱ्याच गोष्टी इथे असतात, त्यामुळे किचन जास्त स्वच्छ ठेवलं पाहिजे। त्यामुळे रात्री अगदी 12 वाजू देत नाही तर 1 वाजू देत मी किचनचा जो ओटा आहे तो अगदी स्वच्छ करते। आणि सगळ्यांना हीच एक म्हणजे टिप्स म्हणेन किंवा विनंती असेल, रात्री कितीही उशिरा होऊ देत की किचनचा ओटा स्वच्छ करायचा, भांडी राहिली तरी चालतील। कारण कसं असतं, सकाळी उठून परत डब्याची घाई असते, बाकीच्या गोष्टी आवरायच्या असतात, ओटा स्वच्छ असेल तर सकाळी उठून मग काम करायला फ्रेश वाटतं, मन प्रसन्न राहतं, किचनमध्ये अजिबात वास वगैरे येत नाही। जर तसंच खरकटं ठेवून ओटा ठेवला तर मग खराब वाटतं आणि म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आल्यासारखं होतं। तर आधी काय करणार, ओटा पुसून घेणार। तर जे आता किचनचे स्पंज अवेलेबल आहेत त्यामुळे काम करणं खूप सोपं होतं, हे ऑनलाईन देखील भेटतात किंवा दुकानात वगैरे पण भेटतात। आणि कॉटनचा कपडा वगैरे तर असतोच, पण तो जर स्वच्छ नाही केला वेळच्या वेळ तर तो तसं चिकट होतो आणि त्याला बुरशी वगैरे आल्यासारखं होतं, त्यामुळे हा स्पंज देखील चांगला आहे। तर इथे आधी जी घासायची भांडी आहेत ती बाजूला करून घेणार, आणि ही घासून ठेवलेली भांडी आहेत ती आधी मांडून घेते। कारण काय होतं की भांड्यांचा पसारा मग तसाच तो कोपऱ्यामध्ये साठून राहतो, आणि मी बऱ्याच वेळेस ऑब्झर्वेशन केलेलं आहे की भांडी घासायला वेळ लागत नाही किंवा भांडी घासायला एवढं मला टेन्शन येत नाही, पण भांडी मांडायचं म्हटलं की ते तसंच राहून जातं आणि एकदा राहिलं की मग तो ढीग लागत जातो तिथे। त्यामुळे हल्ली मी काय करते की ज्यावेळेस वेळ असतो, वेळ जरी नसला तरी भांडी जागच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करते। आणि आता ट्रॉल्या अगदी व्यवस्थित अरेंज केलेल्या आहेत नियोजन पद्धतीने, त्यामुळे गोंधळ होत नाही, अगदी सहजरित्या ती ती जागा आता ठरलेली आहे, त्यामुळे ती भांडी तिथल्या तिथे ठेवली जातात। तर बघा, एक गोष्टीमध्ये बदल केला तर किती सगळी कामं सोपी होतात। आधी काय होतं की कुठल्या कुठे पण वस्तू ठेवलेल्या त्यामुळे खूप पसारा झालेला आणि भांडी पण मग जास्तीत जास्त मांडली जात नव्हती, आता मांडूया नंतर मांडूया कारण गोंधळच व्हायचा। पण आता ट्रॉलीमध्ये प्रत्येक भांड्याची एक वेगळी अशी जागा ठरवलेली आहे, त्यामुळे भांडी मांडताना माझं डोकं दुखत नाही किंवा मला असं गोंधळल्यासारखं होत नाही की कुठे काय ठेवायचं आहे। त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या सोयीनुसार किचनमध्ये असाच बदल करा। बऱ्याच वेळेस किचनमध्ये कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी पसारा होतो, तर या काही टिप्स असतात त्या फॉलो करायच्या, आपल्या सोयीनुसार किचनमध्ये आपला बदल करायचे। तर कामं तर आपल्याला लागतातच, पण ती कमी वेळेमध्ये कशी होतील किंवा आपल्याला कमी ताण कसा येईल याचा विचार करायचा। तर भांडी तरी मांडून झालेले आहेत, तर हे जे जाळं आहे भांड्याचं त्या दिवशी बाथरूममध्ये ठेवलं आणि ओटा स्वच्छ केलेला आहे। तर बरेच दिवस झालं डायनिंग टेबल जो आहे तो स्वच्छ करायचा होता, कारण या डायनिंग टेबलचा वापर बऱ्याच जणांच्या घरामध्ये जेवण्यासाठी कमी आणि बाकी पसारा ठेवण्यासाठी जास्त होत असेल। तर मोजकीच भांडी किंवा मोजकंच तिथे सामान ठेवायचं किंवा नाहीच ठेवायचं, तर शक्यतो मराठी घरांमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार खाली बसून म्हणजे मांडी घालून बसून जेवण्याची पद्धत जास्त आहे। आणि आम्हाला देखील असं खाली बसूनच जेवायला आवडतं, कधी अगदी चहा वगैरे प्यायचा असेल किंवा खूप गडबड झाली असेल तरच तिथे बसून जेवलं जातं, नाहीतरी खूप खूप कमी जे नाहीच्या बरोबरच आम्ही त्या डायनिंग टेबलवर बसून जेवतो। त्यामुळे मग तिथे पटकन भाज्या आणल्या तर तिथे ठेवल्या जातात, एक्स्ट्राचं काहीतरी आणलं तिथे ठेवलं जातं। तर स्वयंपाक करताना दुपारी मी पटकन आलं लसूण वगैरे सोलून तिथेच ठेवलेलं ते, आणि घाई घाई झाल्यामुळे ते काढायचं राहून गेलेलं, कारण मी रात्री ठरवलेलं की हे आवरायचं आहे। तर आधी डायनिंग टेबलवरचा सगळा पसारा जागच्या जागी ठेवणार आणि त्याच्यानंतरही पुसणार। तर नाही म्हणता म्हणता एक वस्तू दुसरी वस्तू असं म्हणत म्हणत खूप पसारा जमा होतो, तर तुमच्या बाबतीत देखील तसंच होत असेल। तर एक आपल्याला सवय लावून घ्यायची की डायनिंग टेबलवर कोणतंच काही जरी झालं तरी आणून ठेवायची सवय लावायची नाही। तर माझ्या वेळेनुसार किंवा माझ्या कामानुसार कधीकधी होतं इकडे तिकडे, आणि हल्ली तरी मला रात्री यायला 11 वाजतात 11:15 होतात, त्यामुळे इच्छा जरी नसली तरी काही गोष्टींचा पसारा होतोच, पण आता बऱ्यापैकी होतं आहे सगळं मॅनेज। तर हे सगळं आधी ज्या मॅट्स वगैरे आहेत किंवा नको असलेलं आहे ते जागच्या जागी ठेवून घेते। तर काही बेसिक टिप्स असतात विशेष म्हणजे बाहेर काम करणाऱ्यांसाठी,
की नको असलेल्या गोष्टीवर ठेवायच्याच नाहीत. मी पण किचनमध्ये बऱ्याच वस्तू अशा होत्या की त्या रोजच्या वापरामध्ये नव्हत्या, पण त्यामुळे उगाच पसारा होत होता. तर त्या काय केल्या ना मी की एका बॉक्समध्ये भरल्या आणि त्या जिथे स्टोरेजची जागा आहे तिथे ठेवल्या. तर आता जे लसूण वगैरे सोलून ठेवलेला होता तो एका डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. तर थोडं किचनचं स्ट्रक्चर असं आहे की सगळीकडे व्हाईट व्हाईट असल्यामुळे जरा जरी घाण झालं तर लगेच ते दिसून येतं, त्यामुळे ते वेळच्यावर साफ केलेलंच बरं. नाहीतर घरामध्ये आल्यानंतर मग कोणीही अचानक येऊ देत, घर जर खराब असेल तर बरोबर वाटत नाही. कारण एवढा सगळा खर्च करायचा, एवढी मेहनत करायची, आणि जर आपल्याला तो त्या गोष्टींचा उपभोगच घेता येत नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तर हे बघा, त्या टपामध्ये सगळा कचरा आधी भरून घेतलेला आहे आणि डायनिंग टेबलवर नको असलेल्या सगळ्या वस्तू मी आता काढून टाकल्यात. आणि कॉटनचा एक कपडा घेऊन आधी हे असं कोरडं पुसून घेते, त्याच्यानंतर त्याच्यावर जो काही स्प्रे आहे क्लिनिंगचा तो स्प्रे करून मग पुसून घेणार आहे. तर काचेचे कोणताही सरफेस असू दे, तो पुसताना कॉटनचा सॉफ्ट कपडा घ्यायचा. अजिबात खरखरीत असं काही करायचं नाही, कारण त्याच्यावर जर खरके पडले तर ते खूप खराब दिसतं. तर ज्या काही आपल्या घरात वस्तू आहेत त्या जास्त दिवस व्यवस्थित राहिल्या पाहिजेत, मेंटेन केल्या पाहिजेत, त्यासाठी काही बेसिक गोष्टी आहेत त्या पाळल्या पाहिजेत. तर झाडून आधी काय करणार आहे, इकडे तिकडे जो कचरा आहे तो लगच्या लगेच झाडू मारते, कारण पायामध्ये कचरा येऊन मग पुन्हा सगळीकडे घाण होते. तो जो स्प्रे मारला आहे त्याचा थोडासा इफेक्ट होईल आणि चिकटपणा आहे तो असा सैलसर होईल. तोपर्यंत ती वेळ मला फुकट घालवायची नव्हती, त्यामुळे त्या वेळेमध्ये मी झाडू मारून घेते. तर दिवसाचं एक प्लॅनिंग ठरवायचं, ज्यांना वेळ नसतो त्यांच्यासाठी विशेष म्हणजे सांगते मी की एकाच वेळी सगळ्या गोष्टी होणं शक्य नसतं. त्यामुळे मी काय करते की एक दिवस असं ठरवते की आज मला किचनच्या ट्रॉल आवरायच्या आहेत, एक दिवस डायनिंग टेबल आवरायचं आहे, एक दिवस हॉल आवरायचा आहे. तर असंच नियोजन करायचं, त्यामुळे कामाचा ताण देखील येत नाही, घर देखील स्वच्छ राहतं. आता हे बघा, स्प्रे मारून ठेवल्यामुळे छान हे असं जे डाग होते ते असे पटकन निघतात. तरी व्यवस्थित पुसून घ्यायचं, त्यामुळे मस्त चकचकीत टेबल तरी पुसून झालेलं आहे. आणि आशूला मी ओरडते कारण जवळपास 12 वाजून गेलेत आणि मी त्याला सांगत होते की झोप म्हणून तो, तर त्याचं होतं की मला झोप येत नाही आहे, सकाळी परत स्कूलला जायला उठत नाही, मग उठवावं लागतं. कधी कधी पर्याय नसेल तर मुलांना ओरडूनही सांगावंच लागतं, कारण शिस्त लावणं तर महत्त्वाचंच आहे. तर त्याला झोपायला पाठवलेलं आहे आणि मग मी डायनिंग टेबल देखील व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. तर ज्या खुर्च्या आहेत, चेअर्स आहेत, त्या व्यवस्थित अरेंज करते. तर बघा, किचन देखील मस्त स्वच्छ झालेलं आहे, डायनिंग टेबल देखील चमकलेलं आहे. आशा आहे आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल, माझं किचन क्लिनिंग रुटीन तुम्हाला आवडलं असेल, सोबत दिलेल्या ज्या काही टिप्स आहेत त्या देखील तुमच्या उपयोगी येतील. चॅनलशी कनेक्ट राहा, येणाऱ्या दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला अनुभवायला आणि शिकायला देखील भेटतील. व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, होईल तितकं शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगसह, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा, माझे व्हिडिओज बघत रहा. स्टे कनेक्टेड, स्टे हेल्दी. गॉड ब्लेस यू. बाय बाय.